नमस्कार. डॉल मेमरी लेन या मालिकेतील असा एक 71वा भाग. हा आणि पुढचा एक भाग करून मी ही मालिका थांबवीन छे. तर हा म्हणून शेवटून दुसरा भाग असं म्हणू आपण फार. तर मागच्या भागात मी उल्लेख केला की लागले वळ इंद्रिया सकळ, तसंच किंवा अशी एक दुसरी म्हण आहे आपल्याकडे की जिट्याची कोण मेल्याशिवाय जात नाही. तशी एक ट्रान्सपोर्ट व्यवसायाची आवड मला निर्माण होती, ती बरेच वर्ष जात नव्हती. मागे एक ट्रक एपिसोड मी माझ्या ट्रक व्यवसायाचा उल्लेख केला, पण तो साधारणपणे 65ला 64ला बंद झाला आणि मी 7 प्रॅक्टिसला आलो 65 साली. पण तरी ती खोड काय मनातच जात नव्हती की आपण यात अपयश पदरी घेतलं म्हणजे यशस्वी झालं नाही तर खरं अपयश म्हणा किंवा काही म्हणावं मी, पण एकदा परत करूया काहीतरी असं. आणि मनात तर होतं खरं तर त्यातनं धडा घेऊन थांबायला पाहिजे होतं, पण नाही ना, माणूस आहे आपण, तो धडा शिकला तर माणूस कसला. आणि मग साधारण 66-67 दरम्यान जरा प्रॅक्टिसमध्ये जमबीम बसला आणि परत काहीतरी चुळबुळ सोडली. नेमकं त्याच वेळेला माझा मित्र श्रीराम गोगटे, त्याचा भाऊ वसंतराव गोगटे, त्यांचं पुण्याला टिळक रोडवरती आनंद पुस्तक मंदिर म्हणून पुस्तक दुकान मोठं चालायचं तेव्हा. आणि मी त्यांच्याकडे बरेचदा कॉलेजला असताना गप्पा मारत थांबायचो रामेचा मोठा भाऊ म्हणून. आणि मग कसा तरी म्हणाल मी गेलो होतो असा विषय निघाला आणि ते म्हणले हे टेम्पोचं आता नवीन निघाले ना, ते बजाजचे फिरोदी टेम्पो, बजाज टेम्पोचे 3-चाकी टेम्पो तेव्हा पुण्यात नुकती सुरुवात झाली ती. ते म्हणले चांगलं आहे, म्हणजे लोक खूप त्यावर पैसे वगैरे मिळवतात. पण त्याला हौस होती की पुस्तकाचे गठ्ठे आणायला वगैरे उपयोग होईल आणि शिवाय व्यवसाय करू काहीतरी म्हणून. तर म्हणलं माझ्या कार्याचं डोक्यात आहे पण मला एकट्याला काही जमणार नाही, तर असं आमचं काहीतरी गप्पांना विषयाविषय चाललं होतं. तर म्हणलं ठीक आहे मी पैसे घालतो पुढे. दोघात म्हणून तो आपण एक 3-चाकी टेम्पो घ्यायचा पुण्यात आणि तो पुण्यातच त्यांनी चालवायचा. दादा गोगटे म्हणाले मी त्याला, रामेचा मोठा भाऊ म्हणून दादा, आणि दादाने ते बघावं आणि काय प्रॉफिट येईल तो निम्माने वाटून घ्यावं. मी प्रॉफिटेबली खाते येईल ना दोघांना, म्हणजे एकूण सगळा असाच माझा. तर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, मग मी निम्मे पैसे पाठवून दिले इकडनं आणि जेमे वेळे त्यांनी घातले. मग तो एक टेम्पो विकत घेतला, त्याला लाकडी बॉडी बिडी बांधली. बजाजचा 3-चाकी टेम्पो तर जुन्या लोकांना आठवत असेल, मागच्या बाजूला 2 चाकं आणि पुढे असं निमुळते होत, पुढे एक तिरकं असं उतर जाणारं इंजिनचं कव्हर आणि खाली 1 चाक, म्हणजे 3 चाकं त्याला, 3-चाकी टेम्पो. मग तेव्हा तो पॉप्युलर होता पुण्यात. आणि मग त्या टेम्पोवर ती बॉडी वगैरे लाकडी चांगली बांधून घेतली आणि तो टेम्पोचं काम सुरू झालं पुण्यात. मी आपलं म्हणणं काय बघ कसं काय चाललं आहे, ते चांगलं चाललं आहे, चांगलं चाललं आहे. मग वर्षाखेरला ते पार्टनरशिप डीड वगैरे केलं, तर रिटर्न भरायचे फिगर्स यायला लागल्या, तर बघितलं तर लॉसच दिसतो आहे. अरे म्हटलं दादा हे लॉसचं प्रकरण चाललं आहे, कसं काय आहे. बरं काय शेवटी आपल्याकडे काही आपल्या अंगभूत सवयी असतात की हे तपासूनच बघायचं. मग कधी ह्याचा कसा काय खर्च हा जास्त झाला असं व्हायला लागलं. म्हणजे ज्या आनंदाकरता आपण हे व्यवसाय करतो त्यामध्ये आमच्यातच थोडं अंतराय यायला लागलं. म्हणजे आणखी 1 वर्ष आपण ट्रायल बघूया. मग आणखीन 1-6 महिने बघितले ते नुकसानच दिसायला लागलं. म्हणजे म्हणते तेव्हा काहीतरी 7-8-10 हजार रुपये घातले असतील मी, आणि ते नुकसान दिसायला म्हणलं दादा हे काही नाही बंद करून टाकून विकून टाकून मोकळो. मग विकायला गेलं त्याला गिरे कोण मिळेना, कारण तोपर्यंत त्या टेम्पोचं काय काय अडचणी होत्या लोकांना जाणवत होत्या वगैरे, 4-चाकी बारकी वाहनं येतील वगैरे असं चाललं होतं. मग काय करायचं शेवटी. बरं तो दादा म्हणला मी काय जबाबदारी घ्यायला त्याने, तुला पाहिजे तू घे माझे पैसे मला राहतील ते दे. बरं म्हणलं आणतं आता हाऊस ट्रकवाला ना जुना. म्हणलं ठीक आहे. मी इकडनं मी एक ड्रायव्हर पाठवला आणि तो टेम्पो आणला 7-8 बरं घरी वडिलांना सांगायची चोरी. मग सांगितलं की मित्राने टेम्पो घेतला आहे तो इथं दारात लावून वगैरे, मला थोडं बघायला सांगितलं असं काहीतरी सवप सांगितली. अर्थात त्यांनी ओळखलंच ना खरी भानगड काय आहे, कारण वडील माझेच वडील ना ते. पण ते झालं, मग तो टेम्पो इथं आला, मग त्याला ड्रायव्हर बघा. मग ड्रायव्हर बघितला, माझा मित्र शाळेपासून एक गोपाळ कुलकर्णी म्हणतात, तो ड्रायव्हिंग करायचा टॅक्सी होती त्याची, पुढे त्याने टॅक्सी विकली तो रिकामा होता. ते म्हणलं गोपाळ येतोस का, तो येतो की म्हणलं मला काय. मग गोपाळ तो इथं कुठं भाडं मिळतं आहे ते करायला लागला. मग त्यात आत्ता जिथं माझ्या डॉक्टर माझं चिंतामणी हॉस्पिटल आहे ती जागा वडिलांनी विकत घेतली, ती त्या मागच्या बाजूला परडं होतं. आणि मग तिथं आम्ही आपलं रिकामीच आहे तर काय ते भाजीपाला वगैरे लावायचा. मग गोपाळराव तिथं गोपाळ मागत राहायचा ना गोपाळ वगैरे, कारण आम्ही शाळेत नाही म्हणजे अरेदुरेतलेच मित्र आम्ही, म्हणजे मालक नोकर असं नाही. तो म्हणून अरुण शेठ
इथं भाजीपाला मस्तपैकी करायचा. मग मी इथलं बघतो, मला जेव्हा टेम्पोतनं वेळ मिळेल तेव्हा. आणि टेम्पोला तसं गिराईक सामान्यच होतं, फार सातारही तेव्हा वाढलेलं नव्हतं आणि कॉम्पिटिशन खूप असायची ना. मग तो टेम्पो चालवायचा, ते थोडं बागकाम तिथं केलं ते बघायचा, पाणी सुरू होतं, मग त्यातनं भाजी आली, चाकवत आलं, पेंड्या बांधल्या, मग त्या विकायच्या. मग तो आपण निघेल गेला आमचे मित्र तांदुळातले चहाचं दुकान, मग तिथं तो पेंड्या ठेवायला लागला. आणि आपण गोपाळ बोलायला भयंकर भारी होतं, आप्पा काही दिवसांनी इथे स्टॉलच लावायला लागेल म्हणा, टेम्पोतनं भरून भाजीपाला येणार तुमच्या इथं म्हणलं. अख्खा टेम्पो फुल, इतकी बाग करतो. बाग करणं सोपं नसतं आणि भाजीपाला करणं त्याहून अवघड असतं, त्याला काटाकाळजीनं काम करायला लागतं, त्यामुळे ते काय होईना. ती बाग पुढं झाडे बिडं थोडी फुलझाडं होती ती राहिली, बाकी बाग भाजीपाला वगैरे सगळं थांबलं, गोपाळचं चालूच होतं. मग मध्ये त्याला काहीतरी दुसरीकडे नोकरी आली, गोपाळ गेला, मग दुसरा एक ड्रायव्हर ठेवणं. तो थोडा बोलायला गेंगा नव्हता, पण होता बाळू म्हणून प्रामाणिक होता, पण काय 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 कसं काय हो हो जातो वगैरे. आणि तो चालवायचा, मग कुठं वर्दी आली केलं संध्याकाळी हिशोब द्यायचा आणून. एकूण काय पण मी ते ठीक चाललेलं नव्हतं हे कळत होतं, पण मी हौस आणखी ना की आपण माघार कशी काय घ्यायची, त्यामुळे पण रेटून चालू होतं. सुद्धा म्हणजे प्रॅक्टिसमध्ये पैसे होते, मी तर काही घरी पैसे आणायला पाहिजेची गरज नव्हती. आणि मग हे होतं आता शेवटी, एक त्याला पण म्हणतो लास्ट ड्रॉप, म्हणजे उंटाच्या गाडीवरती शेवटची गाडी भरली म्हणजे उंट खाली बसतो असं म्हणतात, लास्ट ऑन द कॅमल बॅक. तसं तसं एकदा काय झालं, तो कुठलं तरी सातारवरचं काहीतरी भाडं होतं माल न्यायचं होतं. मग संध्याकाळी तो म्हणला मी रात्री मला वर्दी आहे ती घेऊन जातो गाडी. संध्याकाळी घेऊन गेला गाडी आणि तेव्हा मोबाईल नव्हते, 10:30 त्याचा फोन आला. मग काय रे, मी काय गाडीला गाडी धडकली म्हणलं आपली. म्हणजे काय झालं, गाडी धडकली म्हणजे काय झालं, लागलं का तुला? म्हणजे लागलं नाही कोणाला. मग नाही म्हणला ती समोर त्यांनी डिम्फोन मारला, मी डिम्फोन मारला आणि तो अंगावर आला, मी अंगावर गेलो ते गाडीला गाडी धडकली. म्हणजे काय, त्याला सिंगल रस्ता होता सातारवरून आणि मग एकाला खाली उतरल्याशिवाय एक चाक गाडीला गाडी पास व्हायची नाही, ते कुणी खाली उतरायच्यावरनं काहीतरी आलं ती गाडीही धडकली. ते म्हणून तर लागलं नाही तुला. नाही म्हणून मग आता गाडी चालती आहे का? चालते आहे म्हणा. तशी चालते आहे. मग चालते तर म्हणलं तर चालवं चालव सावकाश घेऊन ये आणि त्या हरी मिस्त्रीच्या गॅरेजला लाव रात्री आणि सकाळी घरी ये, मग बघू काय ते. कारण तो रात्री गेलेला परत वडील आपली तासणार. सकाळी घरी आला, मग आम्ही हरी मिस्त्रीच्या गॅरेजवरती गेलो, बघितलं पूर्ण सगळं शेपलं तर वगैरे सगळे होतं. आणि मग कानाला खडा लावला की आता हे शेवटचं बाद झालं, हे आपलं काम नाही आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्हाला यश असतं, एखाद्या गोष्टीत तुम्हाला यश नसतं, हे मान्य करून चालायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काळजी सगळी घेता, कॅपॅसिटी आपली लावता, पण तरी काय वेळा नियती म्हणून असते ना की नाही. एखादं जसं मी नेहमी म्हणतो की आमच्या चित्रपटसृष्टीत आहे, ग्रंथप्रकाशनात आहे, की एखादा चित्रपट नशीब घेऊन येतो, वेगळं काही नसतं पण तुफान चालतो. एखादा त्याहून चांगला चित्रपट नशीब नसतं नाही चालत. किंवा एखादं पुस्तक, अनेकदा असं वाटतं एवढं कसं काय गाजलं पुस्तक. मग एखाद्या पुस्तकाला साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड मिळतं किंवा ज्ञान पुरस्कार मिळतो मोठा कुठला तरी, आपण वाचायला म्हणून अरे काय काहीच नाही आहे की रे, कसं काय याला पुरस्कार मिळाला आहे. पण त्या प्रत्येकाचं भाग्य असतं ना, एखाद्याला नाही तसं प्रत्येकाचा एखाद्या व्यवसायातलं काही आपलं भाग्य असतं असं म्हणून म्हणून आता ह्यातनं आपण धडा घेऊया. हे आत्ता झालं, समजा उद्या गरज गंभीर ॲक्सिडेंट झाला असता आणि एखादा माणूस दगावला असता कदाचित, तर आपल्याला मोठं बॅलन्स आलं असतं. म्हणजे बॅलन्स म्हणजे काय, आर्थिक नुकसान, डोक्याला ताप, कोर्ट कचेरी, इन्शुरन्स, पंचनामा, हे सगळं करायला लागलं असतं. तेव्हा म्हणलं आपण यत्न आता रामराम करूया आणि बाहेर पडूया. मग तो टेम्पो दुरुस्त केला आणि तो गोपाळांचा म्हणायचा आहे कुठली आणून शक तुम्ही गाडी आणली, जर 2 चाकी नाही 4 चाकी नाही. म्हणलं अर्धन गाडी नटेश्वर आहे म्हणला. अरे म्हणलं हो आणला आहे, आता काय करतोय. तसं म्हणलं हे अर्धन गाडी नटेश्वर तर विकून टाकूया. गिराईक बघितलं, फारशी नफातोट्याची पर्वा केली नाही, गाडी विकून टाकली आणि मोकळा झालो. तिथपासून मोठा धंदा आपल्याला धार्जिण नाही हे समजलं. ट्रान्सपोर्ट म्हणजे गाड्या आपल्याला स्वतःला गाड्या धार्जिण आहेत, ड्रायव्हिंग धार्जिण आहे, पण व्यवसाय म्हणून तुम्ही ट्रान्सपोर्ट व्यवसाय करायला गेला तर आपल्याला ते लागी नाही. खुणगाठ बांधली तर त्याही गोष्टीला किती आता जवळजवळ झालीच ते 40-50 वर्ष. आणि तिथपासून मग मात्र पूर्ण निवृत्ती झाली. अजूनही फक्त एकच आहे की जुन्या ट्रक्सचे नंबर अजून डोक्यात बसलेले आहेत.
म्हणजे माझा ट्रक होता तर BYW 2957, आमच्या मधुकांचे ट्रक होते 840 किंवा त्या त्या जे 4791, हे नंबर डोक्यात बसले तर ते काय जात नाहीत ना, त्या त्या काळात आपण त्याकरता रक्त आठवलं असतं ना. पण ठीक आहे, आता ते नंबर्स फक्त स्मृतीत आहेत, बाकी व्यापार न मोकळा झालेला आहे. तर आता जवळजवळ 40-50 वर्ष, आणि आता हा विषय परत नवीन यायचं कारण नाही. पण मॅडम, मला परत नेहमी वाटतं की कुठलाही व्यवसाय नवीन सुरू करताना तो बंद कसा करायचा, त्यांना सेफली बाहेर कसं पडायचं याचा पूर्ण विचार करून, जसं एखाद्या चक्रव्यूहात शिरताना बाहेर शिरता आलं पाहिजे आणि बाहेरही पडता आलं पाहिजे, तसं करायला पाहिजे, असे काही धडे आपण आयुष्यात शिकलो. असुदैवानं आयुष्यात लवकरच शिकलो, त्यामुळे पुढं कुठं त्रास झाला नाही, एवढं मात्र नक्की. तर हा भाग इथेच थांबतो आणि उद्याचा शेवटचा भाग करून आपण ही मालिका थांबू. त्यानंतर कदाचित काही काळ थोडा मी ब्रेक घेईन आणि त्या पुस्तकात रूपांतर करायचं आहे सर, त्याकरता ते डायरेक्ट सॉफ्टवेअरमधनं काही ट्रान्सफर होतं का मी बघितलं पण नाही, बहुतेक ते लिहूनच काढायला लागणार असं मला वाटतं आहे एडिट करून. पण त्याकरता मध्ये ब्रेक घेईन किंवा कदाचित मध्ये डोक्यात आलं सुरूही करीन, सांगता येत नाही काही. पण आज इथे थांबूया, उद्या शेवटचा भाग.